कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख महेश गायकवाडांवर अंदाधुंद गोळीबार केलेला. ही लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोरच पोलीस स्टेशनमध्येच ही गोळीबाराची घटना घडलेली आहे आणि या गोळीबारामध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघे जण जखमी झालेले आहेत. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस स्टेशनमध्येच आता बसवून ठेवण्यात आलेलं आहे. जमिनीच्या वादातून ही गोळीबाराची घटना घडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळेसची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय उल्हासनगरमधून. स्वतः गणपत गायकवाड यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. गणपत गायकवाडजी, गोळीबाराचा आरोप आपल्यावर होतोय की आपण गोळ्या झाडल्या, नेमकं काय घडलं पोलीस स्टेशनमध्ये? पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होते. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवले आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टी म्हणजे मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली. तुम्ही फायरिंग केली, तुम्ही स्वतः पोलिसांसमोर फायरिंग केली, पाच गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. हो, स्वतः झाडली गोळी मी. मला काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मारत असतील पोलीस स्टेशनमध्ये तर मग मी काय करणार. पण मग पोलिसांनी या मारहाणीमध्ये हस्तक्षेप केला नाही का? पोलिसांनी डेगिंग करून पकडलं माझा, पोलिसांचे डेगिंग मुळे तो वाचला, पोलिसांनी हस्तक्षेप केला त्यांच्या डेगिंग मुळे तो वाचला. तुम्ही त्यांना जीवे मारणार होतात? जीवे मारणार नव्हतो पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाळून ठेवले आहेत आणि एकनाथ शिंदेने दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतले आहे. पण तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही भाजपमध्ये आहात तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली नव्हती का? मी वरिष्ठांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं का हे लोक माझं वारंवार इन्सल्ट करतात, या लोकांनी माझे जिथे माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार स्वतःचे बोर्ड लावतो जबरदस्तीने. मी प्रत्येक वेगवेगळी सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला राज्य शासनाचा त्या त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेनी बोर्ड आपले स्वतःचे लावले. माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदेनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे काढले त्यांनी शिंदे साहेबांनी सांगावे. नेमका या ठिकाणी वाद काय झाला होता, हे तुम्ही दोघे समोरासमोर का आला होता? मी जागा घेतली होती 10 वर्षापूर्वी. त्या जागे मालकांना आम्ही पैसे दिलेले 2 वेळा 3 वेळा, नंतर ते सह्या करायसाठी येत नव्हते. मग आम्ही कोर्टात गेलो, कोर्टातून केस जिंकलो आम्ही आणि केस जिंकल्याच्या नंतर ज्या टायमाला सातबागा आमच्या कंपनीच्या नावावरती झाला त्या टायमाला महेश गायकवाड येऊन त्या जागेवरती जबरदस्तीने कब्जा केला त्यांनी. मी परवा दिवशी सुद्धा त्यांना विनंती केली होती का हे जबरदस्तीमध्ये कब्जा घेऊ नका, तुम्ही कोर्टात जा, कोर्टातून ऑर्डर आणा. कोर्टातून ऑर्डर आणली तर लगेच आम्ही ही जागा तुमची तुम्हाला देऊन टाकू, पण तुम्ही कोर्टात जा, दादागिरी करू नका. पण त्यांनी काल परवा दिवशी सुद्धा दादागिरी केली आणि आज सुद्धा दादागिरीने पुन्हा कंपाऊंड तोडून आले ते लोक आणि पोलीस स्टेशनच्या समोर जवळजवळ 400-500 लोक घेऊन आला होता तो तिथे. माझा मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर जात होता त्या टायमाला त्यांनी माझ्या मुलगाला धक्काबुक्की केली, मला ते सहन झालं नाही. पण तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि तुम्हीच कायदा हातात घेताय, गोळीबार करताय आणि तुम्हाला पश्चातापही नाहीये? पश्चाताप मला अजिबात नाही कारण मी एक व्यावसायिक माणूस आहे. पण माझं आयुष्य जर खराब होत असेल माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं आणि माझ्या मुलांनाच कोणी जर तिथे गुन्हेगार मारत असतील तर मी जगण्यात आलो नाही. एक बाप म्हणून आहे माझ्या मुलाला कोणी मारत असेल तर मी कदापि सहन करू शकत नाही. तुमची युती आहे खरं तर शिंदे शिवसेनेतून बाहेर आल्यानंतर शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत. माझ्या सोबत सुद्धा गद्दारी केली. एकनाथ शिंदेकडे आजही माझे करोडो रुपये बाकी आहेत. शिंदे साहेब अगर देवाला मानत असेल त्यांनी शपथ खाऊन सांगायची की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत आणि ते गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा तो शेवटी गणपत गायकवाडच्या विरुद्धच काम करतोय
पण मग आता पुढे काय हे प्रकरण पुढे नेमकं तुम्ही कसं पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो माझा मान्य आहे, पण महाराष्ट्रामध्ये असे गुन्हेगारी बंद करायचे असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. गणपत गायकवाडजी, तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे ही मागणी करणार आहात का? फडणवीसांना भेटून तुम्ही या संदर्भात काही माहिती सांगितली होती का की तुमच्यावर कसा अत्याचार होतोय? पक्षश्रेष्ठी आता जे निर्णय घ्यायचा ते घेतील, पण माझा निर्णय असा आहे की एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी घडवून महाराष्ट्राची वाट लावायला घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर चांगलं ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे. हीच माझी विनंती आहे देवेंद्र भाऊंना पण आणि मोदी साहेबांना पण. गणपत गायकवाडजी, फडणवीसांना तुम्ही भेटला होतात का किंवा तुमच्या वरिष्ठ कोणत्या नेत्यांशी तुम्ही या संदर्भात बातचीत केली होती? मी आमच्या पक्षाच्या मीटिंग मध्ये वेगवेगळी सांगितलं होतं का माझा जिथे जिथे फंड गावला जातो. अहो साधं मी लायब्ररी बनवली होती वालजुनीमध्ये, त्या लायब्ररीचं उद्घाटन सुद्धा झालं नाही आणि त्या ठिकाणी पेंटिंग करून श्रीकांत शिंदेने आपलं स्वतःचं बोर्ड गावलेलं आहे. म्हणजे किती खालच्या दगारात जाऊन ते लोक काम करतात, बीजेपीला संपवण्याचं काम ते लोक करत आहेत. गणपत गायकवाडजी, 2024 वर्ष आहे, निवडणुकांना सामोरं जाण्याचं वर्ष आहे आणि तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताना लोकांना सामोरं जाताना अशा पद्धतीनं वाद होतात, अशा पद्धतीनं गोळीबार होणार, तर कशा पद्धतीनं तुम्ही लोकांना सामोरे जाणार आहात? माझ्या जनतेला माहिती आहे मी गुन्हेगार नाही, मी आत्मसंरक्षणासाठी मी फायरिंग केली आहे हे माझ्या जनतेला माहिती आहे आणि जनता मला चांगल्या प्रकारे ओळखते, त्याच्यामुळे जनता माझ्यावरती विश्वास आहे आणि पुढेही राहील. अगदी, तुम्ही एक मोठं वक्तव्य केलं की शिंदे गुन्हेगार घडवत आहेत, गुन्हेगारांचं राज्य सध्या आहे. तुम्ही या संदर्भात खरं तर फडणवीसांची भेट घेणं गरजेचं होतं, त्यांना सांगणं गरजेचं होतं, कारण सत्ताधारी पक्षाचे लोक जर कधी अशा पद्धतीने गोळीबार करत असतील तर हे कदापि स्वागतार्ह नाही आहे किंवा या प्रकारची निंदा होणंच गरजेचं आहे. पण तुम्ही तुमच्या पक्षवरिष्ठांकडे किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या संदर्भात कधी माहिती देणार आहात? तर आपण बघतोय गणपत गायकवाड यांच्याकडे, यांनी या सगळ्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारलेली आहे, परंतु गणपत गायकवाड हे सत्ताधारी पक्षातले भाजपचे आमदार आहेत आणि याच भाजपचे गृहमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि त्याच भाजपच्या आमदारानं Zee24 आज मीच पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडल्या असा आरोप असं म्हटलेलं आहे, अशी कबुलीच दिलेली आहे आमदार गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक शिंदे गटाचे, माजी नगरसेवक शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेश गायकवाडांवर गोळ्या झाडल्या आणि त्याची कबुली देखील त्यांनी Zee24 वर दिलेली आहे.